मित्रांनो नमस्कार, मी वैद्य रूपेश साळुंखे, अतिव्रत मल्टी स्पेशलिटी आयुर्वेद सेंटर टिळकवाडी बेळगावीमधून। तर माझे अगोदरचे व्हिडिओज तुम्ही बघितले असतील, नाक गळणं, नाक गच्च होणं, नुसत्या शिंका येणं, घशामध्ये खवखवणं, डोकं दुखणं किंवा डोळ्यांच्या ठिकाणी खाज सुटणं, अशा स्वरूपाची खरं तर सर्दीमध्ये आपल्याला लक्षणं पाहायला मिळतात। हवेमध्ये बदल झाला की ही सर्दी होती असा बऱ्याच जणांचा खरं तर गैरसमज असतो। युजुअली सर्दी झाली की ती साधारण 5 ते 7 दिवसात कमी होते, पण समजा जर तुम्हाला वारंवार सर्दी होत असेल तर अशा सर्दीची कारणं काय असतात, त्यासाठी लक्षणं कोणती सांगितली आयुर्वेदामध्ये, अशा सर्दीसाठी आपण घरगुती कोणते उपाय करू शकतो किंवा प्रभावी आयुर्वेद चिकित्सा काय आहे, वारंवार होणाऱ्या सर्दीसाठी प्रभावी पंचकर्म कोणती आहेत, याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी खरं तर मी तुमच्यासमोर उभा आहे। माझे अगोदरचे तुम्ही व्हिडिओज बघितले असतील, खरं तर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आयुर्वेद विचारांची किंवा सिद्धांतांची जनसामान्यांना माहिती व्हावी या उद्देशाने खरं तर आपण हे चॅनल सुरू केलेलं आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघात आणि या व्हिडिओतली माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत। तर नासा रोग, याचा अर्थ नाकाशी संबंधित व्याधी, अशी बऱ्याच वेळेला शंका असते जनसामान्यांमध्ये। DNS म्हणजे डेव्हिएटेड नेझल सेप्टम किंवा नेझल पॉलिपोसिस किंवा क्रॉनिक सायनसायटिस, की ज्याच्यामध्ये तुमच्या सायनसमध्ये कफ साठलेला असतो आणि त्यासाठी स्क्रॅपिंग ट्रीटमेंट करावी लागते। तर अशा सगळ्या गंभीर नाकाशी संबंधित व्याधींसाठी फक्त अर्वाचीन शास्त्रामध्येच उपचार उपलब्ध आहेत अशी एक मानसिकता असते, खरं तर चुकीचं आहे। आपला आयुर्वेद नाकाशी संबंधित एकूण 34 व्याधी सांगतो, खूप बारकाईनं खरं तर सर्दी या व्याधीविषयी आपल्याला विश्लेषण मिळतं। तर समजा हे नाकाशी संबंधित व्याधी जर दुर्लक्षित राहिलेत, वारंवार होणारी सर्दी जर तुम्ही तात्पुरत्या चिकित्सा किंवा उपशम देणाऱ्या जर औषधांनी बरी करण्याचा प्रयत्न केला आणि जर ते तसेच व्याधी तुम्हाला वर्षानुवर्ष सतावत राहिले, तर तसे खरं तर खूप गंभीर परिणाम तुमच्या शरीरावर दिसून येतात। कर्णबाधिर्य म्हणजे हळूहळू कानाला ऐकायला कमी येणं, त्याच्यानंतर दृष्टिमांद्य, हळूहळू तुमची नजर किंवा दृष्टी ही मंदावत जाते, किंवा इवन नाकाशी संबंधित काही व्याधी की ज्याला आपण गंधक ग्रहण करणाऱ्या ज्या नाड्या असतात त्या नाड्यांमधून तुम्हाला सुगंध किंवा दुर्गंध यातला फरक नाही कळत, इवन ॲनॉस्मिया म्हणजे ज्याच्यामध्ये इवन चवसुद्धा व्यवस्थित समजत नाही। तर हे सगळे खरं उपद्रव स्वरूपात असणारे व्याधी, हे नाकातील आजार जर दुर्लक्षित राहिले, व्यवस्थित जर त्याच्यासाठी आपण चिकित्सा नाही दिली, तर हे आपल्याला आपल्या आयुष्यात भोगावे लागतात। सर्दीसारखे व्याधी जर बरेच दिवस तुम्हाला सतावत असतील तर ॲनॉस्मियाबरोबर हळूहळू तुमच्या चेहऱ्यावर सूज जाणवायला लागते, त्याचा परिणाम परत तुमच्या डोळ्यांच्या पडद्यांवर होतो आणि परिणामी सतत शिंका आल्यामुळं डिटॅचमेंट्सपर्यंतच्या विकृती तुमच्या डोळ्यांमध्ये जाणवायला लागतात। इव्हन हीच सर्दी हळूहळू तुम्हाला दमा किंवा खोकला देऊ शकते, या सर्दीमुळं हळूहळू रक्तदाब वाढायला लागतो, इव्हन थायरॉईडसारखे सिमटम्ससुद्धा जुनाट सर्दी जर शरीरात राहिली तर आपल्याला बघायला मिळतात। उदाहरणादाखल द्यायचं झालं तर नासाशी संबंधित अपिनस नावाचा व्याधी आहे, की ज्याच्यामध्ये विकृत झालेला वात आणि कफदोष हा नासा पुटकांच्या ठिकाणी असलेल्या नाड्यांना क्षोभित करतो आणि परिणामी त्या व्यक्तीला गंध म्हणजे सुगंध आणि दुर्गंध यातला फरक नाही समजत। इव्हन हेच दोष ज्यावेळेला चव ग्रहण करणाऱ्या नाड्यांना क्षोभित करतात त्यावेळेला त्या माणसाला मधुर, आम्ल, लवण म्हणजे गोड, खारट किंवा आंबट अशा ज्या वेगवेगळ्या चवी असतात तो माणूस या चवींमधलं व्यवच्छेद नाही करू शकत। इवन अपिनसाबरोबर एक पुती नसते नावाचा आजार आहे, की ज्याच्यामध्ये विकृत झालेल्या वात आणि कफदोष हे नासा पुटकाच्या ठिकाणी जाऊन अशा पद्धतीनं क्षोभ उत्पन्न करतात की ज्याच्यामुळे त्याच्या नाकातून किंवा तोंडातून निघालेली जी वायू असते ती दुर्गंधित असते, ज्याला आपण हायलेटोसिस किंवा बॅड ऑर्डर म्हणतो। इवन नासा पाक एक व्याधी आहे, की ज्याच्यामध्ये नाकातल्या अंतस्त्वचेमध्ये वारंवार फोड उत्पन्न होतात। तर असे बरेचसे व्याधी नाकाशी संबंधित आहेत आणि अशा व्याधींबरोबर प्रतिशाय म्हणजे सर्दी हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा व्याधी आहे, त्याच्याविषयी मी तुम्हाला आज मार्गदर्शन करतो आहे।
तर मित्रांनो, हवेत बदल झाले आणि लगेच सर्दी झाली असं प्रत्येक वेळेला नाही घडत. खरं तर आयुर्वेद शास्त्रानुसार बरीचशी कारणं ही सर्दी या व्याधीसाठी कारणीभूत होताना आपल्याला दिसत असतात. अजीर्ण म्हणजे ज्याच्यामध्ये पोटगच्च होणं, पोटात गॅसेस होणं, छाती जळजळणं, मळमळणं किंवा इवन मालावश थांबासारख्या तक्रारी जर तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून, बऱ्याच महिन्यांपासून सतावत असतील तर त्याचं रूपांतरसुद्धा आपल्याला सर्दीमध्ये होताना दिसतं. म्हणजे अजीर्ण हे खरं तर एक सर्दीचं प्रभावी कारण आहे. रासायनिक पदार्थांशी संयोग, म्हणजे समजा तुम्ही एखाद्या फॅक्टरीमध्ये काम करत असाल किंवा रंगाच्या फॅक्टरीमध्ये काम करत असाल तर तिथे असलेले जे काय केमिकल एजंट्स असतात हे स्पेशली तुमच्या अंतस्त्वचेमध्ये क्षोभ उत्पन्न करतात आणि त्याचा परिणामस्वरूप तुम्हाला सर्दी हा आजार जाणवायला लागतो. धुळीचा संपर्क किंवा धुळीशी संपर्क, म्हणजे स्पेशली जे स्टोअर्समध्ये किंवा गोडाऊनमध्ये किंवा गार्डनमध्ये काम करणारे जे कामगार असतात, तर धूर आणि धूळ हे खरं तर एक प्रभावी कारण आहे सर्दीच्या उत्पत्तीसाठी. जास्त बोलण्याची सवय बऱ्याच जणांना असते खरं तर ही, तर जास्त बोलण्यामुळं सर्दी होऊ शकते. मोठ्यानं बोलण्याची सवय, स्पेशली जे प्रोफेसर्स असतात किंवा शिक्षक असतात त्यांच्यामध्ये मोठ्याने बोलावं लागतं आणि मोठ्याने बोलण्याची सवय खरं तर सर्दी उत्पन्न करू शकते. जास्त झोपण्याची सवय, 9 तास, 10 तास किंवा 11 तास जर तुम्हाला झोप घेण्याची सवय असेल तर मग नक्कीच सर्दी होऊ शकते. रात्रौ जागरण एक प्रभावी कारण आहे खरं तर. ज्यांना रात्री 1-2 वाजेपर्यंत जागण्याची सवय असते युजली अशा लोकांना सर्दी होण्याची शक्यता जास्त राहते. झोपताना नक्कीच प्रत्येकजण उशी वापरतो, पिलोज, पण समजा अजिबात पिलो न वापरणं किंवा मोठ्या पिलो वापरणं हे दोन्ही खरं तर सर्दी उत्पत्ती करण्यासाठी प्रभावी भूमिका बजावत असतात. अतिप्रवास आणि मग प्रवास किंवा यानायान की ज्याच्यामध्ये तुमचा थंड हवेशी संपर्क येतो, तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या शरीरावर ज्यावेळेला जास्त जोरात हवेचा दाब येत असतो त्यावेळेला तुम्हाला मग सर्दी होत असते. अधिक पाणी पिण्याची सवय खरं तर विकृत आहे. ज्यावेळेला आपण जास्त पाणी पितो त्याला आपलं शरीर हे वेगवेगळ्या शरीरातल्या मार्गांमधून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतं. फ्रीजमधले पदार्थ खाण्याची सवय किंवा कोल्ड ड्रिंक्स, अतिरागीट स्वभाव, सतत चिडत असतात काही व्यक्ती किंवा सतत दुःखी राहण्याचा स्वभाव, पंख्याखाली किंवा एसीमध्ये जर तुमचा वावर असेल किंवा थंड हवेमध्ये जर तुमचा वावर असेल तर अशा बऱ्याचशा गोष्टी खरं तर सर्दी या आजारासाठी कारणीभूत असतात. इवन काही मेडिसिन्स स्पेशली डायबिटीजसाठी वापरणारे किंवा रक्तदाबासाठी वापरणारे जी काही औषधं असतात त्यांचा साईड इफेक्ट म्हणजे दुष्परिणामस्वरूपसुद्धा बऱ्याच वेळेला स्टफी नोज किंवा शिंका येणं हे लक्षण आपल्याला जाणवतं. तर थोडक्यात रक्ताला, कफाला आणि मांसाला बिघडवणारा जो आहार व्यवहार असेल तो खरं तर सर्दी उत्पन्न करण्यामध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावतो. तर सर्दी या आजारात दोषांच्या अनुबंधानुसार वेगवेगळी लक्षणं आपल्याला दिसतात. वाताचा अनुबंध असेल तर नागपुडे जास्त गच्च जाणवतात, श्वास घेताना त्याला नागपुड्यांमध्ये जडपणा जाणवत असतो, पातळ स्त्राव नागपुडीमधून बाहेर पडत असतो, आवाजात बदल होतो जर वातानुबंध असेल तर, घशामध्ये टोचल्यासारख्या वेदना असतात, स्पेशली डोकं दुखणं किंवा सतत शिंका येणं हे प्रभावी लक्षण खरं तर वातानुबंधी प्रतिशयामध्ये दिसून येतं. पित्ताचा अनुबंध असेल तर त्याच्या नाकातून किंवा तोंडातून त्याला गरम वाफ निघते असं वाटत असं शिंकरताना त्याला जास्तीत जास्त गरम हवा जाणवते. कफाचा अनुबंध असेल प्रतिशयामध्ये तर थंड, चिकट, बुळबुळीत असा शिंकरताना कफ बाहेर पडतो, डोकं जड असतं, गळ्यामध्ये किंवा ताळूच्या ठिकाणी किंवा डोळ्यांच्या ठिकाणी किंवा कानांच्या ठिकाणी त्याला कंड सुटतो म्हणजे खास सुटत असते, सगळं अंग जड असतं. तर अशी वेगवेगळी लक्षणं खरं तर अनुबंधानुसार दिसत असतात. जर तुम्हाला वारंवार सर्दी होत असेल तर त्याच्यामध्ये तिन्ही दोष हे प्रभावीपणे कार्य करत असतात. जी सामान्य सर्दी जर खूप दिवसांपासून तुमच्या शरीरामध्ये ठाण मांडून राहत असेल तर मग त्याचं रूपांतर खरं तर दुष्ट प्रतिशय नावाचा एक व्याधी आहे त्याच्यामध्ये होतं. मग त्याच्यामध्ये अधूनमधून
स्त्राव येणं किंवा नाकपुड्या सुकलेल्या जाणवणं आणि या दोन लक्षणांबरोबर बॅड ओडर हे प्रभावी लक्षण असतं. म्हणजे त्याच्या आजूबाजूला जर तुम्ही उभा राहिलात तर मग तुम्हाला दुर्गंधी जाणवायला लागते. हाच दुष्ट प्रतिशय जर तुमच्या शरीरामध्ये वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिला, त्याला जर व्यवस्थित चिकित्सा नाही मिळाली, तर तो गंभीर स्वरूप धारण करतो आणि त्याचा परिणाम परत आपल्याला रक्तज प्रतिशय दिसून येतो की ज्याच्यामध्ये शिंकरताना खरं तर स्त्रावासोबत रक्तधातू किंवा रक्ताचे कण जाताना दिसतात आणि या रक्तज प्रतिशयामध्ये खरं तर फुफ्फुसांची कार्यक्षमता ही थोडीशी कमी झालेली असते, फुफ्फुसाची इन्व्हॉल्वमेंट असते खरं तर या आजारांमध्ये. तर सर्दी हा आजार जरी छोटा असेल तरी तो वेळच्या वेळेला औषधी उपचार घेऊन तुम्ही बरे व्हायला हवं. जर समजा हेच प्रकार किंवा ह्याच अवस्था तर तुमच्या शरीरामध्ये जास्त दिवस राहायला लागल्यात, तर मी स्वतः माझ्या प्रॅक्टिसमध्ये बघितलेले आहेत, म्हणजे एस्पेशली नाकामधून कृमी बाहेर पडतात ज्याला आपण मॅगेट्स म्हणतो, तर जो तुमच्या आजूबाजूला वैद्य उपलब्ध असेल त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही लवकरात लवकर असे जर आजार तुम्हाला सतावत असेल तर योग्य ती चिकित्सा घ्यात. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून आयुर्वेदाच्या प्रसारासाठी मला सहकार्य करा. लवकरच मी वेगळा आजार घेऊन वेगळ्या विषयावर तुम्हाला माहिती देण्यासाठी तुमच्यासमोर उभा राहीन. नमस्कार.